मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2016 यांची प्रश्नपत्रिका आणि त्यांची संपूर्ण उत्तरं. बऱ्याचशा स्पर्धा परीक्षामध्ये यासारखे प्रश्न हे विचारले जातात, त्यामुळे आपल्याला मागील सर्व प्रश्नपत्रिकेचे सराव होण्यासाठी संपूर्ण प्रश्नपत्रिकेच्या सराव सिरीज आपण आता या आपल्या चॅनलवर सुरू करत आहोत. तर त्या अंतर्गत आपण बघू शकता पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस भरती 2016 ही प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरं. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, डेसिबल या एककाने काय मोजतात? आवाजाची तीव्रता मोजत असतात. खालीलपैकी मूळ संख्या कोणती? 71. 10 रुपये नोटाच्या पुडक्यात 97, 256 पासून 97 ते 280 पर्यंत क्रमांकाच्या नोटा आहेत, तर एकूण किती रक्कम आहे? 250 रुपये. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून कोणाचा उल्लेख करावा लागेल? विश्वनाथ आनंद. कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. तर या वायूस हसविणारा वायूसुद्धा म्हणतात, नायट्रस ऑक्साईड. इसुफभाई व मंदार या टोळ्याशी झालेल्या युद्धात अकबरांच्या नवरत्नापैकी रिकामी जागा हा मारला गेला होता? बिरबल. त्याचबरोबर खालीलपैकी कोणत्या किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? सिंधुदुर्ग. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1911. सेंट्रल वॉटर अँड रिसर्च स्टेशन राज्यात येथे कार्यरत आहे, पुणे येथे. तर मराठी वृत्तपत्रात चे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची रिकामी जागा आहे जन्मस्थान रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे, तर पोंभुर्ले हे त्यांचं जन्मस्थान आहे बाळशास्त्री जांभेकर यांचं. महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते? तर याचं ऑप्शन हे इथे प्राप्त झालेलं नाही. तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोठून कुठे धावते याचं उत्तर इथे प्राप्त नसल्याकारणाने आपल्याला देऊ शकलो नाही. सुधाजवळ मेघाच्या 53 रुपये आहेत, दोघीचे मिळून 28 रुपये होतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत? तर 14 रुपये. त्याचबरोबर लोकमान्य टिळक जयप्रकाश नारायण तर लोकनायक हे त्याचं उत्तर आहे 14. लोकमान्य टिळक असले तर जयप्रकाश नारायण कोण आहेत? लोकनायक आहेत. नाकाला मिरची झुमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे? खूप रागेने. प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारताने 2010 हरित न्यायालय सुरू केलेले आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतीचा वापर जैविक इंधन बनविण्यासाठी केला जातो? जायट्रोफा आणि करंज. डॉस म्हणजे DOTS हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णासाठी आहे? क्षय आजार जर झाला तर डॉट्स हा उपचार वापरला जातो. स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. मराठीमधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? बाष्पीभवन. लसीकरणानंतर म्हणजेच व्हॅक्सिनेशननंतर शरीरामध्ये काय तयार होते? अँटीबॉडीज. गंधकासोबत रबर तापवून ते कठीण बनविण्याच्या प्रक्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? व्हल्कानायझेशन. कार्बन डेटिंग ही रिकामी जागा निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. वस्तूचे वय. तर ओझेन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? अल्ट्राव्हायोलेट किरण. नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 जानेवारी 2015 रोजी. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल. तुमचे तोंड वायव्य दिशेने असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? नेतृत्व. 9 9 2 1804 36 16 तर 72 किती? 256. अझलन शहा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. 5 0.125 बरोबर किती? 40. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अमरावती. नाग हे क्षेपणास्त्र रणगाडा यांच्या विरोधात काम करत असतं. ऑपरेशन मुस्कान काय आहे? हरवलेल्या बालकांचा शोध घेणे याला ऑपरेशन मुस्कान असं म्हटलं जातं. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतं? उपविभागीय अधिकारी. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? महर्षी वीरा शिंदे. 7 कप व 5 बशीची एकूण किंमत 81 रुपये आहे आणि 5 कप आणि 7 बशीची एकूण किंमत 75 रुपये आहे.
तर एक कप आणि एक बशीची किंमत किती? तर 13 रुपये. माधव चितळे समिती कोणत्या विषयाशी संबंधित आहे? जलसिंचन. मितव्यय या शब्दाचा अर्थ काय आहे? काटकसरीने राहणारा त्याला मितव्ययी असं सुद्धा म्हटलं जातं. WTOची संपूर्ण लॉंग फॉर्म काय आहे? नाव काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? सातारा अमज दल अली, तर ही जोडी चुकीची आहे. बाकीच्या 3 ज्या जोड्या आहेत त्या पूर्णपणे बरोबर आहेत. मित्रांनो, खालील कायद्यापैकी दंडसंहिता कोणती आहे? तर IPC ही दंडसंहिता आहे. या कायद्यामध्ये गुन्हेगाराला दंड हा ठोठावला जाऊ शकतो. खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता आहे ते ओळखायचा आहे. नोएडा हा विसंगत आहे. बाकी महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? 78. तर खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीने भरले जाते? सहाय्यक पोलीस निरीक्षक. ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? वातावरणातील बदल. घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे 350 रुपये असल्यास आताचे भाडे किती आहे? 385 रुपये. राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. राम श्यामपेक्षा वयाने 6 वर्षांनी मोठा आहे. तर रामचे आजचे वय किती? 24 वर्ष. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क मिळाले नाहीत, या विधानातील अव्ययाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. उभयानवयी अव्यय आहे. संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय होतो? वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा अर्थ होतो. उजनी धरणाच्या जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात? रोहित. खाली मांडलेला शब्दकोनाशी म्हणजेच डिक्शनरी कोणत्या क्रमाने येईल हे लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे BDBCA अशा क्रमामध्ये ते लिहावं लागेल. लखीना पॅटर्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रशासन सुधारण्यासाठी लखीना पॅटर्न हा संबंधित शब्द आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. स्थिरस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? बलवंतराय समिती. भारतातील रिकामी जागा या पहिला बुलेट ट्रेनसाठी जपान हा देश मदत करीत आहे. मुंबई अहमदाबाद ही बुलेट ट्रेन. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु ल देशपांडे यांना देण्यात आला आहे. सेतू समुद्रम प्रकल्पामुळे पालखीची समुद्रधनी आणि मन्नारचे आखात जोडले जाणार आहे. तर शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक. खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर बुलंद दरवाजा नाही. बाकी कुतुब मिनार, शांतिवन आणि हुमायू कबर ही दिल्ली येथे आहे. ईशान्य मोसमी वारे कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? तर डिसेंबर आणि फेब्रुवारी. रायगडवरील शिवरायाच्या समितीचा जीर्णोद्धार करून शिवरायांवर पोवाडा लिहून त्याच्याविषयी आदराभाव कोणी प्रकट केला? तर महात्मा फुले यांनी. मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रसिद्धीस आलेले शिरोडे हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिंधुदुर्ग. कृष्णा आणि वेन्ना या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यामध्ये रिकामी जागा येथे आहे. तर माहुली सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? तर हरिण्यासाठी. कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? अमरावती. मित्रांनो, यावरसुद्धा मी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ दिलेला आहे. खाणे जे आहे त्याच्यावरसुद्धा शॉर्ट व्हिडिओ दिलेला आहे. बरेचसे शॉर्ट व्हिडिओ हे जनरल नॉलेजशी संबंधित मी दिलेले आहेत. ते सुद्धा आपण वेळोवेळी पाहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून यासारखे प्रश्न आपले मिस होणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1923 लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिलेली आहे? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी कोणते वसतिगृह सुरू केले? मिस क्लार्क वसतिगृह. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणोत्तर चळवळीला चालना मिळाली? वेदोक्त प्रकरण. भारतीय नौदलाच्या कमांडोंना रिकामी जागा असे नाव आहे, मार्कोस. तर बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर नील. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस मीटर असल्यास त्याची लांबी किती असेल? 18 सेंटीमीटर. वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून अरविंद घोष यांनी तरुणाची मने क्रांतिकार्याकडे वळवली. तर अरविंद घोष हे त्याचं उत्तर आहे. सन 1904 प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाचे आहे? लॉर्ड कर्झन.
सम्राट अकबर यांच्या समकालीन माळव्यांचा बाजूबहादूर हा उत्तम रिकामी जागा होता. संगीतकार कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांच्या व्यक्तींना चालते? तर ओ इज ए युनिव्हर्सल डोनर ब्लड ग्रुप. तर ओ या रक्तगटाचे व्यक्ती सर्व रक्तगटांना रक्त देऊ शकतात म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनरसुद्धा म्हटलं जातं. जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जनवन विकास योजनेला कोणत्या नेत्यांचे नाव देण्यात आले आहे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. 30 रुपये डझन या भावाने 30 पेन खरेदी करून नंतर ते सर्व विकले. प्रत्येक पेन 3 रुपयास विकला असेल तर किती टक्के नफा झाला? 20%. स्पॉट फिक्सिंग संदर्भात क्रिकेट नियामक मंडळात सुधारणा करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिकामी जागा ही समिती स्थापन करण्यात आली होती. R.N. लोंढा. उर्दू भाषेचा निर्माता कोण आहे? अमीर खुसरो. पश्चिम घाटामध्ये घाटासंबंधीच्या माधव गाडगीळ समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती? के कस्तुरी रंगन. बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशात सक्रिय आहे? नायजेरिया. खालीलपैकी रिकामी जागा हा इंटरनेटच्या वापरासाठीचा प्रचलित ब्राउझर आहे? मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअर हा आहे. मीनाच्या वयात 13 वर्षे मिळवली आणि येणाऱ्या बेरजेला 4 ने गुणले असता तेव्हा उत्तर 60 आले. तर मीनाचे वय किती? 2 वर्ष. 8 स्क्वेअर मीटर बरोबर किती स्क्वेअर फूट? तर 68.08 स्क्वेअर फूट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आपला पहिला परराष्ट्र दौरा केला. तर भूतान 87 नंबरचा जो प्रश्न आहे तो रद्द इथे करण्यात आलेला आहे चुकीचा असल्याकारणाने. प्रत्येक तुकडा 8 मीटरप्रमाणे एका तारेचे 30 तुकडे केले. जर प्रत्येक तुकडा 10 मीटर लांबीचा असतो तर तारेचे किती तुकडे होतील? 24. वडील आणि मुलगा यांच्या वयाचे अंतर ए बी आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे अंतर किती? ए बीच राहणार आहे उत्तर क. USB म्हणजे नेमकं काय? युनिव्हर्सल सिरियल बस असं USBचं लॉंग फॉर्म आहे. अष्टविनायकापैकी 3 स्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाहीत. 13 मीटर व 7 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? तर 0.01307 किलोमीटर. एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यातील 2 गवंडी निघून गेले तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 21 दिवसामध्ये. त्याचं उत्तर आहे अ. सांकेतिक भाषेत फ्रेंड्स हा शब्द 43, 57, 29 असा लिहितात तर FIND फाइंड हा शब्द कसा लिहितील? 45, 29 तर उत्तर आहे. 48 वर 72 याचा मासावी कोणता आहे? 48 आणि 72 यांचा मसावी लिहायचा आहे 24. 90 गुंठेच्या केळीची बाग 70 गुंठे द्राक्ष बाग आणि 90 गुंठे असणाऱ्या शेतकऱ्याकडे किती एकर शेती आहे? 6 एकर 10 गुंठे. एका विद्यार्थ्याच्या 5 विषयातील गुण 40, 42, 80, 86 आणि 30 असे आहेत तर त्याची सरासरी गुण किती? 55.6. 1 स्कूटर 10 लिटरमध्ये 280.2 किलोमीटर जाते तर 168 किलोमीटर जाण्याकरिता किती पेट्रोल त्या स्कूटरला लागेल? 6 लिटर. ब्रह्मदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? रत्नागिरी. तर एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची पत्नी माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे. तर त्या माणसाची त्या स्त्रीशी नाते काय आहे? पत्नी. तर अशा प्रकारे हे 100 प्रश्न त्याची उत्तरं आपल्यासोबत मी शेअर केलेली आहे. मित्रांनो, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यासारखे प्रश्न हे विचारले जातात. मित्रांनो, आपण आतापर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.